भारतीय जनता पक्षाचा मेळावा संपन्न होतोय आणि त्याप्रमाणे जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरीत येऊन भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पोहोचली आहे. आवाज गेलाय, गेला आठवडाभर बोलतोय, 20-22 सभा रोज आहे, पण आवाज गेला तरी बोलणार नाही. दाटी दाटीने बसावं लागतंय, त्याला कारण आहे सरकार. हॉल नाही, हॉल मध्ये सभा घ्यायच्या नाही, कुठे घ्यायच्या, मंत्रालयात जागा करून द्या म्हणा, आम्ही घेतो तिकडे जाऊ, आमची यात्रा तिथे जाऊन सभा घेईल कार्यकर्ते. आणि म्हणून आज इथे माझ्या सोबत आलेले सन्माननीय आशिष शेलार माजी मंत्री, सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाण माजी मंत्री, आमदार प्रसाद लाड, खासदार निलेश, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जटारजी, माजी आमदार श्याम सावंत, सन्माननीय अध्यक्ष दीपक पटवर्धन, उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि बंधू भगिनी, सन्माननीय आशिष शेलार यांनी मोदी साहेबांनी जन आशीर्वाद यात्रा का काढायला सांगितली तर तुम्हाला त्यांनी सांगितलं. ज्या वेळेला मंत्री नवीन मंत्र्यांचा शपथविधी झाला, त्यानंतरची जी कॅबिनेट झाली, त्या कॅबिनेटच्या नंतर आपले पंतप्रधान यांनी सांगितलं की जे जे मंत्री झाला तुमच्या जिल्ह्यात जा, तुमच्या भागात जा आणि जनतेचा आशीर्वाद घ्या. बंधू भगिनींनो, त्यासाठी मी सर्वत्र फिरतोय आणि तुम्ही पाहिले असेल गेल्या आठवड्यात काय लोकांचा प्रतिसाद, काय प्रतिसाद, रात्री 1-1 वाजेपर्यंत 6-7 तास लोक रस्त्यात थांबलेले. हे यांच्या नशिबी नाहीये, अटक कर पूर्वी कधी घडलेली घटना आणि त्या घटनेवर पत्रकार मित्रांनी प्रश्न विचारला, बोललो मी, काय बोललो, त्यावेळेला मी तिथे असतो तर आवाज आलाच असता असतो तर ना काय, जस दरोडे खोराला अटक करतात तस केंद्रीय मंत्र्याला अटक करायला 250 पोलीस, वा काय पराक्रम आहे, काय पराक्रम. महाराष्ट्र आज, महाराष्ट्राची जनता अनेक विषयांनी सफर आहे, त्रस्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न घ्या, आजही त्यांना कर्जमाफी नाही मिळाली. पूर परिस्थितीचा घ्या, चिपळूण घ्या, महाड घ्या, अजून कोणालाही पैसा. जर तुम्ही या पूर परिस्थितीमध्ये, वादळामध्ये, कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत पावत असतील, त्याला पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे नाही, कसली भाषणे करता, तर माझा घसा ठीक होईल, मी मग सोडणार नाही, काय करायचं ते करा. आता जुन्या गोष्टी काढणार, काढा ना, 2 वर्ष झाली शोधतायत नाही मिळालं. आम्हाला जुन्या गोष्टी माहिती आहेत, रमेश मोरची हत्या कशी झाली, त्याच कारण काय आहे,
ज्या जाधव याची हत्या झाली त्याचे कारण काय आहे माहिती? आपल्याच बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर ऍसिड फेकायला कोणी सांगितलं कोणाला? आणि संस्कार असे संस्कार आपल्या भावाच्या पत्नीवर ऍसिड फेकायचं बऱ्याच टप्प्याटप्प्याने फाडलं टप्प्याटप्प्याने. सुशांतची केस संपली नाहीये, दिशा सालवेंची पण संपली नाहीये. हे केंद्रामध्ये मंत्री आहे जरा आठवण करा. रिस्ट्रिक्शन काय करणार? रिस्ट्रिक्शन देऊन अटक किती दिवस? सगळा कायदा तुमच्याकडे नाही, आम्ही भारतीय नागरिक आहोत. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे. मग दादागिरी करू नका, तो तुमचा पिंड आहे. तुम्ही अनुभवलं आम्हाला जवळून पाहिलंय वाटेत जाऊ. आणि त्यामुळे मी आज ना उद्या परत पूर्वीसारखा माझा आवाज खणखणीत आल्यानंतर मी खणखणीत वाजव. आणि म्हणून वाजवणार म्हणजे वाजन ते ढोलकी पण वाजू शकतो असं काही नाही. आणि म्हणून आपण चांगल्या कामासाठी कार्यासाठी आपण इथे असे जन आशीर्वाद यात्रा घेत आहोत. आत्मात्माची समाज आली, आंबेवाले आले, काजूवाले आले, त्रस्त आहे बिचारे. एक तसे म्हणाले आंबा बागायतदार साहेब आम्ही एवढे प्रयत्न करतो, काय नाही नुकसान होत आहे आणि कर्ज घेणारा होत नाही असं वाटतं आत्महत्या करा. आपली जनता आत्महत्या करायचं बोलते याची तरी चीड पाहिजे ना. आणि काय दिलं कोकणात दोन वर्षात? काय दिलं? काही नाही. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं, माझं जे खातं आहे माझा विभाग जो आहे त्याला आपसात नको. सूक्ष्म लघु आणि मध्यम या विभागातर्फे आंबे म्हणा, काजू म्हणा, फळफळ म्हणा या सगळ्यांना कर्ज द्यायचं, उद्योजक बनवायचं हे आमच्या खात्याचं काम. आता चेअरमन आले होते एअरपोर्टला, ओरचे केवढा मोठा उद्योग आहे. एक दिवशी मी नारळाच्या किसी पासून काय काय बनवतो. आता हे प्लाऊड पण नारळाच्या भुग्यापासून बनवलं, कोकमाच्या बियापासून फार्मास्युटिकल मध्ये औषध बनली. अजून नवीन सांगतो, फणसाच्या बिया पण आज पावडर करून परदेशात निर्यात होते. जशी जांभळाची होते, रत्तांब्याची होते, आणि त्याचे कारखाने उभारले जावेत छोट्यातल्या छोट्या माणसाला 1 कोटी पर्यंत कर्ज. लघु मध्ये 50 कोटी पर्यंत कर्ज मिळू शकतो आणि मध्यम मध्ये 250 कोटी पर्यंत कर्ज. महिलांसाठी अनेक उद्योग आहे. एक दिवशी मी अधिकाऱ्यांना घेऊन येईन, त्यामध्ये अगरपती पासून मधा पासून महिला करू शकतील असे अनेक व्यवसाय अशी माहिती दे. अशी विधायक विकासात्मक काम आम्हाला करायची आहेत. आम्हाला घरात बसून नाही कारभार करायचा. हा विभागाने कसे फिरतोय 12-1-1 वाजेपर्यंत लोक येत आहेत ऐकायला. घरात बसून असं झालं तसं झालं हे झालं ते काय केलं नाही तर काय होईल काय? धमक्या विमक्या नारा नाणे नको देऊ. मागणे पुष्कळ मसाला आहे
फिर एक नहीं 39 वर्षों तो सोबत जवळून माहिती आहे आणि त्यामुळे या आमच्या ह्याच्यात येऊ नये. पटवर्धन तुम्ही म्हणाला पुढच्या वेळेला सगळेचे सगळे आमदार खासदार हे माझी माझी मगाशी म्हणत होता ना ते आजी आजी व्हायला आणि ते आता करायचं जिद्दीने. शिवसेना औषधाला कुणी शोधून मिळू नये याची काळजी त्याच्यावर पण वकील साहेब आणि औषध म्हणजे काय करणार आहे याची पण एक केस बनली काय कशाची काय शोधतात केस. खाली आमच्या घरासमोर तो देसाई कोणतरी येतो काय नाव त्याचं वरुण वरुण खाली आमच्या घराची सर्विस आणि आमच्या घरावर हल्ला करतो त्याला अटक नाही काय अटक हातला काय ना जमा करून आणतो आणून देतो त्यामुळे त्याची एवढी वाट. कुठल्या नेत्याला जो पोलीस बंदोबस्त नाही तो त्याला हायत्री मार खाल्ला एवढे पोलीस असून त्या तिथल्या मुलाने एवढा सोपला ना आता परत आला तर परत जाणार नाही आमच्या घरावर कोणी येईल आम्ही नाही सोडणार आणि तो वरून येऊ दे आणि म्हणून आपल्याला भारतीय जनता पक्षाला दिल्लीसाठी खासदार आणि विधानसभेत आपलं राज्य येण्यासाठी सगळे आमदार पाठवणं हे बंधूनो भगिनीनो तुमचं काम तुमचं काम. रत्नागिरीत आज आलो आणि गेलो असं कोण समजलं परत येणार परत येणार ते काय माझ्यासाठी लांब नाहीये हेलिकॉप्टर तर 1 तास 20 मिनिट लागले एवढं जवळ काय काळजी करू मला काही इफेक्ट आवाज गेलाय डॉक्टर गेले औषधे गेली पण अजून ठीक आहे एका दिवस लागेल. पण मित्र हो आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी त्यांनी भारताचं नाव जगात घेऊन जगामध्ये भारताला प्रतिष्ठा मिळावी यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत आहे. आपलं संरक्षण दर्जेदार असावं अन्न धान्यात समृद्ध व्हावं आणि या देशात बेकारी असू नये रोजगार निर्माण व्हावे अशा विविध गोष्टींसाठी अनेक योजना केल्या त्याचा आशिष ते उल्लेख केला. अहो एक गोष्ट गरीबातल्या गरीबाला 2 टाइम जेवण मिळत नाही पण आमच्या पंतप्रधानांनी 1,70,000 कोटीची अन्न पुरवठा योजना काढली कोणी काँग्रेसने केली होती एवढ्या वर्षात अनेक 26 योजना आहेत आणि म्हणून आपल्या पंतप्रधानांना तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्यावेत त्यांना दीर्घ आयुष्याची उत्तम आरोग्याची प्रार्थना करावी या स्तुत्या हेतूने पण मी तुमच्या परत आलेलो आहे तुम्ही ती द्या असा अपेक्षा करतोय. बंधू भगिनीनो जास्त बोलत नाही कारण अजून पुढे जायचंय पुढच्या वेळे येईल तर मनसोक्त बोलेल इथेच थांबतो. जय हिंद जय महाराज. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे